फक्त हा साधा सोपा उपाय करा आणि घरच्या घरी इम्युनिटी पॉवर भरपूर प्रमाणात वाढून ऑक्सिजन लेवल वाढवा व सर्दी कॉफ खोकला ताप यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने सुटका करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी सर्दी कफ खोकला गळ्याचे खरखर आणि ताप यापासून घरच्या घरी सुटका करून ऑक्सिजन लेवल वाढून रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि थकवा दूर करून शरीरात उत्साह तयार करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। उपाय अगदी साधा सोपा असून कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट न होता यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा देखील होणार आहे। चला तर मग बघूया कशा पद्धतीने हे तयार करावे ते। यासाठी आपण एक ग्लास भरून पाणी घेणार आहोत आणि यामध्ये एक चमचा भरून अश्वगंधा पावडर आणि फक्त दोन काळ्या मिरांची पावडर, काळी मिरी पावडर आणि थोडीशी दालचिनी, अगदी थोडीशी दालचिनी यामध्ये टाकली आहे आणि हे छान गरम करून घ्यायचे आहे। आणि जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर तुम्ही यामध्ये खडीसाखर देखील टाकू शकतात, परंतु खडीसाखर टाकताना खड्याची खडीसाखर यासाठी वापरायची आहे, मिश्रीचा येथे वापर करायचा आहे। आणि जर डायबिटीजचा त्रास असेल तर येथे खडीसाखरेचा वापर करू नये। हे बघा हे उकळून छान तयार झाले आहे आणि हे गाळून घ्यायचे आहे। हे गरम असतानाच गाळून घ्या। यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, लिंबूचे रस, आणि हा तयार झालेला काढा सकाळी एक वेळेस अनाशा पोटी पिऊन घ्यायचा आहे। असे केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल, ऑक्सिजन लेवल भरपूर प्रमाणात वाढते व अशक्तपणा व थकवा देखील निघून जाण्यास मदत होते। परंतु तुम्हाला ज्यावेळेस प्यायचे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करायचा आहे आणि हे कोवळत असतानाच प्यायचे आहे। आणि हे पिताना घोटघोट करून प्या, कारण यामुळे गळ्याचे काही इन्फेक्शन असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते व कफ देखील निघून जातात। तसेच सर्दी खोकला आणि ताप यावर देखील हा खूप रामबाण उपाय आहे आणि मोठ्या व्यक्तींकरता इतका काढा एका वेळेस वापरू शकतात, परंतु लहान मुले असतील तर अर्धा कप काढा एका वेळेस द्यायचा आहे। यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होणार आहे। आणि कोरोना सारखा जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर हा काढा तयार करून सकाळ दुपार व संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळेस घ्यायचा आहे। हा काढा फक्त 7 दिवस जरी घेतला तरी देखील तुम्हाला यापासून फायदा होतो आणि नॉर्मल त्रास असेल तर 3 दिवस घेतला तरी देखील चालेल। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।